राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधब्यावर मंगळवारी संध्याकाळी उपरेतील पाच तरुणांनी मद्यप्राशन करून हुल्लडबाजी केली स्थानिक नागरिकांनी फोनवरून तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या पाच तरुणांना ताब्यात घेतला त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून हुल्लडबाजी केल्याबद्दल गुन्हा दाखल केलाय राऊतवाडी धबधब्याला येणाऱ्या मद्यपी पर्यटकांमुळे राधानगरी तालुक्याच्या शांततेला बाधा येत असून अशा मद्यपी पर्यटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा सध्या ओसंडून वाहतोय त्यामुळे गेल्या काही दिवसात हजारो पर्यटक राऊतवाडी धबधब्याकडे येत आहेत पण हुल्लडबाज आणि मद्यप्राशन करून येणाऱ्या काही अतिउत्साही पर्यटकांमुळे इतर पर्यटकांना त्रास होतोय त्यामुळे राधानगरी पोलिसांनी अशा दंगेखोर पर्यटकांवर लक्ष केंद्रित केले मंगळवारी संध्याकाळी राऊतवाडी धबधब्यावर हुपरीतील पाच तरुणांची मद्यप्राशन करून हुल्लडबाजी सुरू होती त्याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर तत्काळ त्या पाच तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून हुल्लडबाजी केल्याचा गुन्हा दाखल केला आज त्यांना न्यायालयानं सहा हजार रुपयांचा दंड केला गुरुवारपासून देवगड निपाणी रस्ता आणि राउतवाडी धबधबा परिसरात पेट्रोलिंग करून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस निरीक्षक उदय डुबल यांनी सांगितलं तर सुट्टीच्या दिवशी राऊतवाडी धबधबा परिसरात कोणतंही वाहन सोडणार नसल्याचं त्यांनी सांगितलं